एस टी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर देयके 2 ते 3 वर्ष उलटून देखील मिळत नसल्याने राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने सोमवारी 29 जानेवारीला सर्जेपुरा रामवाडी येथील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्व जिल्ह्यातील एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी केले आहे. सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा आर्थिक प्रश्न बिकट बनला आहे. जे कर्मचारी एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले त्यांना पेन्शनचा लाभ सुरू झालेला नाही, तर ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली अशांना अद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत. तसेच मेडिकल बिल, कामगार करार फरक इत्यादीपासूनही सेवानिवृत्त कर्मचारी वंचित आहेत. महामंडळाकडे वेळोवेळी मागणी करूनही आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जाते. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन जगणे देखील अवघड झाले असल्याने संघटनेने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.